आबोली म्हणजे तीच ना जी सर्वांची इच्छा पूर्ण करते. आबोली दादांचा कार्यकर्ता बनून बनून झिजलो. पहिला माझाच नंबर येऊ दे. आता एक तरी नाव पूर्ण करणार. लेका राजकारण म्हणलं की काळेच उलटच ठेवावं लागतंय. तुला तर माहीतच आहे की फिल्म इंडस्ट्री किती अवघड आहे. ते रशियाचा भेद दिसतोय. आज गरीबाची मस्करी करतावय. झडपीच कस मात झडपीच कस त्या कानाच त्या कानाला कळता कामा नये. सरकारी काम आणि 12 महिने थांब असं असते त्यांचं. त्यांचा वादा जनकल्याण हा एकच इरादा. यापेक्षा भारी जो कोणताच नव्हता. गोंधळ 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 खालू या फिरमाचा गोंधळ. गोंधळ 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 खालू या फिरमाचा गोंधळ. दादा लय मोठा खास झालाय दादा. अगं आबोलीला कॅन्सर. दंगा रे आता होऊन जाऊ दे दंगा. तर जनतेच्या आलेल्या मतानुसार 30% लोकांचे मत हे आहे की अबोली कॅन्सर मधून बाहेर येईल. नक्की काय बांधकड आहे नवस आणि कॅन्सरची? विरळी गावाचा दौरा करा. बालहट्टा पुढ शंकर भगवानाचं काय नाही चाललं तिथं आपली काय गत हो. उद्या गावात दंगा. गरीबांची झाली या दैना आणि श्रीमंतांची फिरती या मैना. दंगा. सरकारने काहीतरी उपाय करावेत अशी मी त्यांना माझ्याकडनं विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दंगा रे आता होऊ नका. दंगा दंगा.